नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार। त्यामध्ये हेर खात्याविषयी माहिती आपण घेऊया। महाराजांनी स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी जे वेगवेगळे खाते त्या ठिकाणी नेमले होते, त्यापैकीचे एक हेर खाते। शत्रूच्या सैन्याची बारीक सारीक माहिती काढून त्या ठिकाणी शत्रूच्या गोटामध्ये जाऊन माहिती मिळवण्याची आणि आपल्या स्वराज्याचं संरक्षण करायचं, यासाठी हेर खाते खूप महत्त्वाचे होते। हेर खात्याचं काम म्हणजे काय, तर शत्रूच्या हालचालीची नेमकी माहिती काढून ती महाराजांपर्यंत पोहोच करायची आणि महाराजांना माहिती द्यायची। त्यानुसार महाराज त्या ठिकाणी त्या माहितीच्या आधारावर शत्रूपासून आपल्या स्वराज्याचं संरक्षण करत असत। तर बालमित्रांनो, महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बहिर्जी नाईक हे महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख होते। बहिर्जी नाईक हे शत्रूची माहिती काढून आणण्यात पटाईत होते। पटाईत म्हणजे त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारचा वेश धारण करून शत्रूच्या सैन्यामध्ये राहत असत, तरीही शत्रूच्या सैन्याला त्यांचा म्हणजे थांग पत्ता लागत नसत आणि तिथली सगळी बारीक सारीक माहिती ते काढून आणून महाराजांना देत असत। तर सुरतेच्या मोहिमेपूर्वी अशीच तिथली शत्रू सैन्याची खडानाखडा माहिती त्यांनी काढून आणली होती आणि महाराजांना दिली होती। म्हणूनच महाराजांची सुरत मोहीम त्या ठिकाणी यशस्वी झाली होती। अशा प्रकारे बालमित्रांनो, हेर खाते हे अत्यंत उपयुक्त असं खातं त्या ठिकाणी महाराजांच्या काळामध्ये होतं आणि त्याचे प्रमुख म्हणून बहिर्जी नाईक होते। धन्यवाद।